कोल्हापुरातील लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलाय रविवारी तेरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सकाळी नऊ वाजता पतंग महोत्सवाला सुरुवात होणार आहे पतंग महोत्सवाच्या सोबतच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात येणार आहे या पतंग महोत्सवात सुमारे दीड हजार लहान मोठे पतंग सहभागी होणार आहेत अशी माहिती संयोजक बाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही पतंग महोत्सव घेण्यात येणार आहे याबाबतची माहिती बाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली या पतंग महोत्सवात पंधराशे लहान मोठे पतंग सहभागी होणार आहेत महोत्सवात सहभागी होणाऱ्यांनी रिंगी आणि दोरा सोबत आणायचा आहे पतंग महोत्सवात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावं यासाठी शहर आणि परिसरातील शाळांशी संपर्क साधण्यात आला नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद लुटावा असं आवाहन बाबा महाडिक यांनी केलंय पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मदन पाटील सदस्य राजू सावंत संग्राम यादव कादर मलबारी इरफान तांबोळी स्मिता चौगुले उपस्थित होत्या